टेक्नोटीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत घनमूळ. आपणास कोणत्याही पूर्ण घनसंख्येचे जर घनमूळ काढायचे असेल तर काही ट्रिकच्या सहाय्याने आपण या ठिकाणी पूर्ण घनसंख्येचे घनमूळ काढणार आहोत. परंतु हे जर घनमूळ आपणास काढायचे असेल तर किमान आपणास 10 पर्यंतचे घनमूळ किंवा घनसंख्या ह्या आपणास माहीत असणे गरजेचे आहे. मी या ठिकाणी घनसंख्या दिलेली आहेत आणि त्याची घनमूळ या ठिकाणी काढलेली आहेत. पहा, एकचे घनसंख्या 1 आहे, 2चा घन 8 आहे, 3चा घन 27 आहे, 4चा घन 64 आहे, 5चा घन 125 आहे, 6चा घन 216 आहे, 7चा घन 343 आहे, 8चा घन 512 आहे, 9चा घन 729 आहे व 10चा घन हा 1000 आहे. आपणास जर 10 पर्यंतचे घन जर माहीत असतील तर आपण 5 अंकी किंवा 6 अंकी सुद्धा संख्येचे आपण या ठिकाणी घनमूळ काढू शकतो. पहा ते कशा पद्धतीने पूर्ण घनसंख्येचे आपण या ठिकाणी घनमूळ काही ट्रिकच्या सहाय्याने काढणार आहोत. ते कसे काढणार आहे हे आपण उदाहरणांच्या मार्फत आपण या ठिकाणी समजावून सांगणार आहे. आपण एक एक उदाहरण या ठिकाणी घेत आहोत. या ठिकाणी तुम्ही पाहत आहात, पहिले उदाहरण मी या ठिकाणी दिलेले आहे 32768 हे घनसंख्या आहे, याचे आपणास घनमूळ काढायचे आहे. ते घनमूळ कशा पद्धतीने काढायचे आणि त्याचा 1 ते 10 पर्यंतच्या घनसंख्येशी काय संबंध आहे हे आपण या ठिकाणी पाहत आहोत. पहा, आपण या ठिकाणी या संख्येचे 2 गट करायचे आहेत. एकक, दशक, शतक या 3 संख्येचा 1 गट करायचा आहे आणि पुढील 2 संख्येचा या ठिकाणी 1 गट करायचा आहे. पहा, या ठिकाणी गट केलेला आहे त्यामध्ये आपण जे एकक स्थानचा अंक आहे तो 8 आहे. आणि आपण जर या घनसंख्या आणि त्याचे घनमूळ पाहिले तर या ठिकाणी काय आहे, घनसंख्येच्या ठिकाणी जर 8 असेल तर घनमूळच्या एकक स्थानी कोणता अंक असणार आहे, 2 अंक असणार आहे. त्यासाठी मी या ठिकाणी एकक स्थानचा अंक 2 लिहित आहे. परंतु हे या 3 संख्येला लागू होते आणि पुढचा जो गट तयार झालेला आहे पुढच्या संख्येचा म्हणजे 32चा, या ठिकाणी आपण बघायचं आहे 32च्या मागील पूर्ण घनसंख्या किती आहे. 32च्या मागील पूर्ण घनसंख्या पहा, 32च्या मागील पूर्ण घनसंख्या ही 27 आहे. 64 ही मोठी होते, मागील 27 आहे आणि 27चे घनमूळ हे 3 आहे. म्हणून या ठिकाणी या पूर्ण घनसंख्येचे घनमूळ हे 32 येते. या ठिकाणी आपण 2 गट केलेले आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहिलेले आहे पहिल्या 3 संख्येचा 1 गट, परंतु त्यातल्या फक्त एकक स्थानाचा विचार केलेला आहे. घनसंख्येच्या एकक स्थानी जर 8 असेल तर घनमूळच्या ठिकाणी 2 असणार आहे. ते आपण या ठिकाणी 2 घेतलेले आहे. आणि पुढची जी संख्या तयार झालेली आहे त्या संख्येच्या मागील पूर्ण घनसंख्या आपण या ठिकाणी पाहिली तर 27 आहे आणि या 27चे घनमूळ 3 आहे. म्हणून आपण या ठिकाणी 3 घेतलेले आहे. तर या पूर्ण 32768चे घनमूळ 32 आलेले आहे. अशाच पद्धतीचं आपण दुसरं उदाहरण घेऊया. मी या ठिकाणी ते उदाहरण लिहितो. या ठिकाणी मी दुसरे उदाहरण सुद्धा घेतलेले आहे 1,85,183 हे उदाहरण घेतलेले आहे. आता याचेही आपण 2 गट करणार आहोत. जे एकक, दशक, शतकचा 1 गट करणार आहोत आणि पुढची जी संख्या आहे त्या संख्येचा 1 गट करणार आहोत. मगाशी 2 अंक होते, आता या ठिकाणी 3 अंक आहेत. आपण एकक, दशक, शतकचा 3चा गट केला तरी या ठिकाणी आपण फक्त एकक स्थानचाच विचार करायचा आहे. एकक स्थानी या ठिकाणी 3 आहे. जर घनसंख्येच्या एकक स्थानी जर 3 असेल तर घनमूळच्या एकक स्थानी हे 7 असणार आहे. आपण या ठिकाणी बघितलं घनसंख्येच्या एकक स्थानी 3 आहे तर घनमूळच्या एकक स्थानी किती असणार आहे, 7 असणार आहे. म्हणून घनमूळच्या एकक स्थानी मी या ठिकाणी 7 घेतलेले आहे. आणि त्यानंतरचे जे पुढचे अंक आहेत किंवा संख्या आहे ती संख्या किती आहे तर 185 आहे. तर 185च्या मागील पूर्ण घनसंख्या किती आहे, 105 या ठिकाणी 185च्या पाठीमागे 125 ही पूर्ण घनसंख्या आहे आणि त्याचे घनमूळ हे 5 आहे. म्हणून या ठिकाणी मी 5 घेत आहे. पहा किती पटकन झालेला आहे. या ठिकाणी 1,85,183 घनमूळ हे 57 आलेले आहे. याच प्रकारचं आपण अजून एक तिसरं उदाहरण पाहू. या ठिकाणी मी तिसरं उदाहरण घेतलेले आहे. या उदाहरणामध्ये 5,92,704 ही संख्या घेतलेली आहे. पहा आपल्याला याचे घनमूळ काढायचे आहे. याही ठिकाणी मी 2 गट करत आहे.
एकक दशक आणि शतकचा एक गट केलेला आहे आणि पुढची जी संख्या आहे त्या संख्येचा मी काय केलेला आहे दुसरा गट केलेला आहे, परंतु हा पहिला एकक दशक शतकचा पहिला जो गट केलेला आहे त्यातल्या फक्त एकक स्थानाची संख्या आपण बघायची, एकक स्थानी हे चार आहे। जर घनसंख्येच्या एकक स्थानी जर चार असेल तर घनमूळच्या एकक स्थानी सुद्धा किती असते, चारच असते। पहा या ठिकाणी एक दोन तीन चार दहा घन लिहिलेत आणि याही ठिकाणी एक आठ सात हे दहा पर्यंतच आहे, या ठिकाणी एकक स्थानी चार आलेले आहे तर घनमूळच्या एकक स्थानी सुद्धा चार आहे, म्हणून आपण या ठिकाणी काय करत आहोत, घनमूळच्या एकक स्थानी चार घेत आहोत। आणि त्यानंतर जी पुढची संख्या आहे 592, 592 च्या मागील पूर्ण घनसंख्या किती आहे, पहा या ठिकाणी चार्ट मध्ये 592 च्या मागील पूर्ण घनसंख्या ही 512 आहे आणि 512 घनमूळ हे 8 आहे, म्हणून या ठिकाणी मी काय करत आहे 8 लिहित आहे। 592704 चे घनमूळ हे 84 आलेले आहे। अतिशय कमी वेळामध्ये आपण हे तिसरं उदाहरण सोडवलं आहे, तुम्ही जर अशाच पद्धतीचे 5 ते 10 जर उदाहरणं सोडवली तर घनमूळ काढणे तुम्हाला काहीही अवघड जाणार नाही, अगदी चुटकी सरशी तुम्ही अशी उदाहरणे सोडवू शकता। तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।